अतिवृष्टीमुळे गंगापूर तालुक्यातील घोडेगाव येथील नारळी नदीला पूर आला होता। या पुरात गावातील कोल्हापुरी बंधारे तसेच स्मशानभूमी वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले होते। नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून लवकरात लवकर भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन भाजपचे एकनाथ जाधव यांनी दिले। अतिवृष्टीमुळे घोडेगाव येथील नारळी नदीला पूर आल्यामुळे कोल्हापुरी बंधारे तसेच स्मशानभूमी शेड वाहून गेले होते। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले होते। या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बैठकीचे आयोजन केले आहे। या बैठकीत नुकसानीचा मुद्दा उपस्थित करून कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीकरिता तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव यांनी दिले। घोडेगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या सोयाबीन कापूस आणि मका पिकांची नुकसान भरपाई तसेच नारळी नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यांची नदी आणि लगतच्या जमिनीसह वाहून गेलेल्या पिकांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी यावेळी त्यांनी केली आहे। यावेळी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला असता त्यांनी हे आश्वासन दिले। यावेळी ग्रामस्थ आबाराव राजेदेव, बाबासाहेब घुले, नवनाथ टेकणे, उपसरपंच नवनाथ घुले, काशीनाथ साळुंके, तंटामुक्ती अध्यक्ष भागचंद जीवरक, नानासाहेब साळुंके, संतोष साळुंके, भाऊसाहेब राऊत, आसाराम साळुंके यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।